कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. लग्नाचं जरा कठीणच दिसतंय. गुरुजी, कठीण दिसतंय म्हणजे? लग्नाचा मुहूर्त काढायला बोलवलंय तुम्हाला आणि लग्नाचंच कठीण दिसतंय असं कसं म्हणताय तुम्ही? पंचांग हातातच आहे माझ्या. अहो, पण असं कसं चालेल? म्हणजे लग्न तर होणार ना? म्हणजे लग्न सुरळीत होणार ना? तुम्ही तर पत्रिकाही बघितल्या होत्यात ना? मग शांत व्हा. लग्न होणं कठीण आहे असं म्हणलो मी, अशक्य म्हणलो नाही. म्हणजे लग्न होणारच आहे. सध्या तरी 5-6 महिने लग्नाचा मुहूर्त नाहीये. पण साखरपुडा होऊ शकतो आणि तोही या 1-2 आठवड्यातच करावा लागेल. याच कारण, तेवढाच काळ शुभ आहे, नंतर शुभ नाही. ठीक आहे गुरुजी, तुम्ही म्हणताय तसंच होईल. आपण आधी साखरपुडा करून घेऊ. हो मॅडम, तोंड गोड करायसाठी मिठाई घेऊन येते. तोंड गोड येत्या 2 दिवसात? हो, नाही नाही, तुम्ही एकदम 2 दिवसात म्हणालात ना म्हणून मी जरा गडबडलो. हा हा, काय काय हरकत नाहीये, 2 दिवसात प्रत्यक्ष भेटून बोलूच. हा हा, चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. पारू 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 पारू. आहा, अरे हो 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 भा, पण काय झालंय तरी काय? ज्या पोराला तुझा फोटो पाठवला होता ना, त्या पोराच्या घरच्यांना तू पसंत पडलीस. हा, येत्या 2 दिवसात येणार आहेत ना लग्नाची बोलणी करायला. 2 दिवसात? हा. अग, तू कशाला काळजी करती? मी हाय ना समजो मदत करतो. 2 दिवसात पाहून येणार आहेत ते समजा ठीक आहे बा, पण त्या आधी मला औरून बंगल्यावर जायचं आहे. पण तुला नाही जायचं का आदित्य सरांना ऑफिसात घेऊन? आदित्य सरांबरोबर तर जायचंच आहे, पण त्याच्या आधी मला एक महत्वाचं काम करायचंय. आता काय ते? तुझ्या करता नवीन साडी नाही का घ्यायची? आता आज दिवसभरात कसा वेळ मिळतोय ते बघू, नाही वेळ मिळाला तर उद्या जाऊ. अनबर का पारू, त्या देवासमोर साखर ठेवायलाही सुरू नको. लग्न पुढे गेलं असलं तरी काही हरकत नाही, साखर पुडा होतोय हेही काही कमी नाही, नाही का? नाही, पण आता दिवस अगदीच कमी उरलेत ग, म्हणजे सगळी शॉपिंग वगैरे आवरायला बराच वेळ जाईल. आज संध्याकाळी जायचं का आपण शॉपिंगला? ते करूच, पण त्याआधी मला एका गोष्टीचा निकाल लावायचा. आंटी सॉरी, पण कोणत्या गोष्टीचा निकाल? आदित्य, आपल्या इव्हेंट मध्ये जो अनपेक्षित घोळ झाला तो कोणामुळे? त्या व्यक्तीचं नाव सांगणार होत असतो. त्या मुलींमध्ये पारूचं नाव आलंच कस? आता बघा, या मीराची खोड कशी मोडतीये ती. मोठी आली होती अहिल्या देवीची रिलेटिव्ह बनायला, मला या दामिनीला डेस्टिनी वरून धडे देत होती. आता बघा गंमत. आई याचं उत्तर दिशाच देईल.
कारण या सगळ्याची जबाबदारी फक्त दिशाकडेच होती. मी काय म्हणते अहिल्या, जे काही झालं गेलं ते जाऊ देत की आता. आपल्या घरात सगळ्या शुभ गोष्टी घडतायत त्याच्यावर फोकस करूयात. हो ना मीरा, किर्लोस्करांचा कार्यक्रम होता तो, त्यात अशी गफलत? फक्त मीच नाही तर किर्लोस्कर कुटुंबातल्या प्रत्येकानेच किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या इज्जतीची काळजी घ्यायची असते. हा खेळाचा पट माझा आहे, त्यावर सोंगट्या पण मीच मांडणार. माझ्या घरात काम करणारी एक मुलगी इतक्या मुलींवर अन्याय करत अंतिम यादीत आलीच कशी? बोल दिशा, मी ऐकते. बरं झालं बाई हिच्या पापात मी सामील नव्हते. देवा प्लीज, आज या माजोरड्या बाईचा घरातला शेवटचा दिवस असू दे. आंटी, मला असं वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. काय चांगलं झालंय दिशा? आंटी, तुम्ही तर हे बघायलाच हवं. आपण घेतलेल्या इव्हेंटच्या त्या पोस्टला मिलियन्स मध्ये व्ह्यूज गेलेत. मिलियन्स मध्ये, इजंट इट अमेझिंग? आदित्य, तू बघितलंच आहे. गुड जॉब दिशा, पण हा विषय जरा वेगळा आहे. वेगळा विषय म्हणजे? सॉरी, मला कळालं नाही. दिशा, फायनलिस्ट चार मुलींची नावं तुझ्या आणि माझ्या अप्रुव्हलने ठरली होती. त्या मुलींना आपण भेटलोही होतो, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. फायनलिस्ट आईकडेही गेली होती. इथपर्यंत सगळं परफेक्ट केलं होतंस तू. येस आदित्य, येस, मीच केलं होतं. थँक्यू सो मच फॉर युअर अप्रिसिएशन. त्या मुली शॉर्टलिस्ट करणं ऑलमोस्ट 2000 एंट्रीज मधून, इट वॉज अ टफ जॉब, राईट? ओ गॉड आदित्य, एवढं कौतुक नको करूस माझं, नाहीतर मी हवेत तर रंगायला लागेन. मग हे सगळं जेव्हा तू मॅनेज करत होतीस तेव्हा त्या चार मुलींच्या नावामध्ये पारूचं नाव कसं काय आलं? आणि तेही आयत्या वेळी. आई कदाचित तिला आठवत नसेल, मी आठवण करून देतो. सिमरन, सिमरन, Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.